नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आरक्षणासह नोकर भरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झालाय। राज्यभरात मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि आता सगळ्यांनीच ठरवलंय आर्या पार। जर आपण बघितलं तर पुणे, कोल्हापूर, जालना, नांदेडमध्ये एल्गार केलेला आहे मराठा समाजाने, आंदोलनं केली जात आहेत। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाबाहेर निदर्शनं सुरू आहेत। जालन्यात आपण जर पाहिलं, जालन्यामध्ये राजेश टोपेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला। नांदेडमध्ये देखील आपण बघतोय अशोक चव्हाणांच्या घराबाहेर आंदोलन केलं जात आहे, तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे, तिथे आता सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलं। आता आरपारची लढाई सुरू झाली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यभरात एल्गार केला जातोय आणि सकल मराठा संघटना जी आहे ती ठिकठिकाणी आंदोलनं करताना दिसते। जालन्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे, तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे, तर कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे। आणि यावेळी या गोकुळ दूध संघाच्या बाहेर असणाऱ्या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं। जाऊयात कोल्हापूरमध्ये, संदीप राजगुळकर या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। संदीप, आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आता पुन्हा एकदा मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे, काय नेमकी माहिती आहे, कोल्हापुरात नेमकं काय घडतंय? सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन गोकुळच्या प्रवेशद्वारावरच केलं जात आहे। खरं तर टँकर अडवण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र आत्ता आपण बघतोय लहान मुलं देखील यामध्ये सहभागी झाले आहेत, भगवे झेंडे हातामध्ये घेऊन। आणि पाठीमागं जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय। काय सांगशील तू, का आंदोलनात सहभागी झालास? कारण की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। बरं, कितवीला आहेस तू? आता आम्ही पाचवीला आहे। बरं, आरक्षण नाही मिळालं तर काय करावं असं वाटतं तुला? आम्ही कोल्हापुरातनं मुंबईला चालत जाणार आणि तिथनं आरक्षण घेणार। अगदी, ही आपण बघितली छोट्याची प्रतिक्रिया। सोबतच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी देखील माझ्यासोबत आहेत। पहिला टप्पा झालेला आहे, आता तुम्ही अडवण्याचा इशारा दिला होता, टँकर पण इथंच रोखलेला आहे, आता काय भूमिका आहे तुमची? इथून पुढे आज ही युद्धाची सुरुवात आहे। आजपासून सर्व ठिकाणी जिथे जिथे दुधाचे संघ आहेत ह्या सगळं सकल मराठा समाजाच्या वतीने रोखण्यात येणार आहे। आणि मी तुम्हाला एकच सांगतो की राज्य सरकार हा मराठा समाजाबरोबर खेळतच आहे आणि याचा गंभीर परिणाम या राज्य सरकारला हे होणार, सोमवारी ते याचिका दाखल करणार आहे असं सांगितलंय। पण मंगळवारपासून मराठा समाज या राज्य सरकारचं श्राद्ध घातल्याशिवाय गप बसणार नाही आपल्या माध्यमात। श्राद्ध तर घातलं जाईल, पण मग पुढच्या आंदोलनाचा अजून काय टप्पा असेल? दोन टप्पे झालेले आहेत। पहिला सांगतो, आम्ही सांगितलेलं आहे ना की आम्ही आता दूध रोखलेलं आहे। आमचं म्हणणं आहे मंत्रालय असू दे, मातोश्री असू दे, नाही तर वर्षा असू दे, प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत त्यांना काळा चहा प्यायला होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहे। ह्या सरकारनं जे काय आत्ता जे काय पोलीस भरतीमध्ये जे मेगा भरती 12,000 पोलिसांची भरती केलेली आहे, आत्तापर्यंत जर बघितलं तर मराठा समाजातले कायम आमचे कॅन्डिडेट हे कायम 70-80% लोक मराठा हे पोलीस भरतीमध्ये कायम होते। आणि आता षड्यंत्र रचून या लोकांनी इतर धर्माच्या लोकांना ट्रेनिंगचे पैसे दिलेले आहे सरकारी खर्चातनं ट्रेनिंग, आणि आता मराठ्यांना स्टे असतानाच आता हे जे काही पोलीस भरती काढलेलं आहे म्हणजे मराठ्यांना पोलीस भरतीपासून लांब ठेवण्याचं हे षड्यंत्र आहे। हा आरोप आहे सकल मराठा समाजाचा, हा एक आरोप आहे आपण बघतोय। आणि आत्ता आपण बघतोय ह्या आंदोलनकर्त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उचलला जात आहे आपण बघतोय। आणि अशा पद्धतीनं सगळ्या या जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची धरपकड केली जाते। आपण जर पाहिलं तर गाडीमध्ये त्यांना घातलं जात आहे, अशा पद्धतीनं घोषणाबाजी या ठिकाणी सुरू तर आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्यांना अटक करण्याचा चंगच खरं तर पोलिसांनी बांधला होता। आणि सगळ्यांना आता आपण बघतोय की या गाडीत घातलेला आहे, त्यामुळं सगळ्या सकल मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेलं आहे। गोकुळच्या संघ कार्यालयासमोर हे आंदोलन होतं आणि आंदोलन झाल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेला आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलेलं आहे आणि याचविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहेत पुण्यावरून। अद्वैत, पुण्यात काय भावना आहेत मराठा बांधवांच्या?
पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर माहोल जर आपण बघितला तर अशा प्रकारे आहे आणि शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या हातामध्ये निषेधाचे बॅनर्स घेऊन उभे आहेत. काळे मास्क लावलेले आहेत किंवा काळे झेंडे आहेत त्यांच्या हातामध्ये, काळे कपडे घातलेले निषेध जो आहे तो करत 11 सरकारी कार्यालयामध्ये दहाच्या गटांनी जाऊन मागण्यांची निवेदनं दिली जाणार आहेत. त्याच्याशी काय म्हणणं मला सांगा की आधीच स्टे लागला असताना पोलीस भरतीचा पण एक निर्णय झाला, त्यामुळं पण सांगायचं पण काय म्हणणं नक्कीच या सरकारच्या बाबतीमध्ये सरकारच्या मनामध्ये काय हे समजत नाही आम्हाला. 15 दिवसापूर्वी EWF चं आरक्षण थांबवलं, त्याच्यानंतर आज रोजी परत नंतर आरक्षण स्थगिती आली, लगेचच पोलीस भरती निघाली, याच्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण होतं की या सरकारला मराठा समाजावर अन्याय करायचा आहे का, आणि हे ठाम निदर्शन असं ते, त्यामुळे ही तात्काळ भरती पोलीस भरती आहे ती रद्द करावी ही मराठा समाजाची मागणी आहे. त्या बाबतीमध्ये आज देखील आम्ही पत्रव्यवहार आणि निवेदन देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना जर समाजाचं खरंच जर चांगलं वाटत असेल तर तात्काळ पोलीस भरती रद्द करावी ही मागणी आहे आमची. अध्यादेश काढण्याचा मार्ग मंत्री सुचवतोय, कोणतरी म्हणतंय की घटनापीठाकडं जावा, पुनर्याचिका दाखल करा, सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मिळेल असं वाटतंय. या संदर्भामध्ये राज्य शासनाचे जे जबाबदार घटक आहेत, माननीय मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील किंवा त्या संदर्भातले जे जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी घटनात्मक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातला किंवा जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवण्याच्या संदर्भातला मार्ग कसा मोकळा होईल त्याच्यासाठी त्यांनी सल्ला घेऊन त्याच्यासाठी कोर्टामध्ये मंद मांडलं पाहिजे. काय नेमकं म्हणणं आहे या आधीचं सरकार असेल त्यांनी प्रयत्न केले, आताचं सरकार आहे प्रयत्न केले, कुठं नेमकं कमी पडतंय राजकीय कमी पडतीये एक मर्यादा आहे आरक्षणाच्या 50%.